नमस्कार विद्यार्थी बांधवांनो लोकमान्यमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस ते एकतीस मार्च दरम्यानच्या चालू घडामोडी डी एन ए डेली न्यूज अनालिसिस महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता द हिंदू यामधील काही घडामोडींचा आपण परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या काही घडामोडी आहेत त्यांचा आढावा घेणार आहोत पहिली घडामोडी सुएज वाहतूक समस्येमुळे द्राक्ष उत्पादकांची कोंडी झालेली आहे महाराष्ट्रातील नाशिकमधून सांगलीमधून काही द्राक्ष असतील जे आपण युरोपला एक्सपोर्ट करत असतो पण सुए कालवा जो आत्ता ब्लॉक झालेला आहे एवरग्रीन या अवाढव्य झांज तिथं ऋतून बसलेलं आहे वादळ आलं होतं आणि दोनशे मीटर जो सुएजचा कालवा आहे त्यामध्ये चारशे मीटर लांबीचं चा झांज आडवं झालेलं आहे आणि त्यामुळेच सुएज कलवेतली वाहतूक ठप्प झाली याचा परिणाम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांच्यावर पडलेला आहे कारण काय झालं तर द्राक्ष आपण युरोपला एक्सपोर्ट करत असतो पण वाहतूक ठप्प झाल्यामुळे एक्सपोर्ट आता थांबलेला आहे आणि यामुळेच द्राक्षाचे दरसुद्धा कमी येतील त्यांना जो भाव मिळणार होता तोसुद्धा त्या प्रमाणात मिळणार नाही हे सर्वात महत्वाचं आहे सुएस कालवा जो भूमध्य समुद्र आणि रेड सी म्हणजे त्याला लाल समुद्र आपण म्हणतो यांना जोडण्याचं काम करतो आणि यातून सर्वाधिक ऑइल एक्सपोर्ट होत असतं म्हणजे जे खनिज तेला आत्ता आपलं ते पेट्रोल डिझेल असतं त्याचंसुद्धा एक्सपोर्ट होत असतं आशिया युरोपचा व्यापार या कालव्यातून चालतो जर हा जर कालवा नसता तर आपल्याला केप ऑफ गुडोप हो लावलसा घालून आपल्याला आशिया आणि युरोपची वाहतूक झाली असती पण या कालव्यामुळे वाहतूक ही सुलभ झालेली आहे आत्ता हा कालवा इजिप्तच्या ताब्यात असल्यामुळं याचं कंट्रोलिंग सगळं इजिप्तमधून होत असतं आणि ह्याच इवर्गीन जहांज तिथं अडकल्यामुळं आत्ता सध्या तिथं भरपूर जहांज अडकून पडलेले आहेत ज्यामुळे व्यापार आता ठप्प झालेला आहे आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सुएज कालव्याचं ओपनिंग कधी झालं म्हणजे जा हा सुएज कालवा कधीपासून तिथून वाहतूक सुरू झाली सुएज कालवा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिचं मॅपिंगही लक्षात ठेवा सुएज कालवा कोणत्या कोणत्या देशांच्या शेजारी आहे तुम्हाला हा प्रश्न यू पी एस सी विचारू शकते आणि काही स्पर्धा बाबतीत सुएज कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो असंही विचारलं जाऊ शकतं यानंतर फ्री पेस क्वांटम कम्युनिकेशनबद्दल आपण पाहणार आहे इस्रो या संस्थेने देशात प्रथमच मुक्त अवकाशातील क्वांटम कम्युनिकेशनचा म्हणजे फ्री पेस क्वांटम कम्युनिकेशनचा यशस्वी प्रयोग केला आहे कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगला न जुमवणारे हे तंत्रज्ञान आहे आता क्वांटम हा शब्द सध्या तुमच्या लक्षात म्हणजे तुम्ही पाहिलं असेल क्वांटम 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 ही थेअरी पण पाहिली असेल अकरावी बारावीमध्ये क्वांटम ह्या शब्द आपण भरपूर वेळा सायन्समध्ये ऐकतो तर क्वांटम कम्युनिकेशन ही एक टेक्नॉलॉजी आता नवीन आलेली आहे जसं आपण मोबाईलमध्ये वन जी टू जी थ्री जी फोर जी आता फाईव्ह जी आलं तसंच क्वांटम पेस कम्युनिकेशनसुद्धा टेक्नॉलॉजी आहे हे टेक्नॉलॉजी अशी आहे की ह्यामध्ये हॅकिंग जास्त प्रमाणात होणार नाही ह्या ही क्वांटम आहे ना हा प्रकाश ज्योताच्या आधारे कम्युनिकेशन करणार आहे आणि ह्या प्रकाश ज्योताच्या आधारे होत एज अ हॅकिंग होणं किंवा संभाषणामध्ये काही अडथळे येणं हे आता काय होणार आहे असं प होणार नाही जेणेकरून ही हॅकिंग फ्री कम्युनिकेशन असणार आहे सध्या आपण पाहतो की क का, काही यू वी रेज असतील किंवा गॅमा रेज असतील किंवा आर रेज असतील याच पद्धतीनं क्वांटम कम्युनिकेशन ही एक टेक्नॉलॉजी आहे जी प्रकाशाच्या आधारे आपलं कम्युनिकेशन सुलभ करणार आहे लक्षात असू द्या इस्रोनं हे केलेलं आहे तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या संस्थेनं फ्री पेस क्वांटम कम्युनिकेशन केलं इस्रो आय सी आय आर अशा कोणत्याही संस्थेची नावं दिली जातील पण इस्रोने हे केलं लक्षात असू द्या आपल्याला प्रश्न सोपे येतात पण त्यावेळेस परीक्षेमध्ये लक्षात ठेवणं अवघड असतं एवढी माहिती मग छोट्या छोट्या गाड्यामुळे ते त्या अशा छोट्या पद्धतीने लक्षात ठेवा फ्री पेस कॉन्टम कम्युनिकेशन इस्रोकडून यशस्वी प्रयोग असं लक्षात जरी ठेवलं तर तुमच्या ते लक्षात राहील परीक्षेमध्ये जर एका वाक्यात प्रश्न उत्तरामध्ये आलं तर ते तुम्हाला सिंगल पद्धतीनं आन्सर देणं सोपं होऊन जाईल यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मानाच्या शिरपेचाच तोराख होणारी बातमी आहे की डॉक्टर शरण कुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान भेटलेला आहे असे काही लेखक आहेत का महाराष्ट्रातले की महाराष्ट्राला माहीतच नाहीत पण त्यांची लेखणी एवढी चांगली आहे की ते देशभर आणि जागतिक पातळीवरही त्यांची नोंद घेतली आहे त्या पद्धतीनंच एक लेखक म्हणून शरण कुमार लिंबाळे आहेत डॉक्टर शरण कुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे एकोणीस वर्षानंतर महाराष्ट्रातील मराठी लेखकाचा हा बहुमान आहे याच्या अगोदर दोन लेखकांना मिळालेला आहे ले ले। विजय तेंडुलकर आणि महेश एच कुंचवाल यांना मिळालेला आहे पण यानंतर एकोणीस वर्षानंच डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांना हा पुरस्कार भेटलेला आहे सनातन या त्यांच्या कादंबरीला हा पुरस्कार भेटलेला आहे गोरेगाव भीमाच्या प्रकरणानंतर ही कादंबरी प्रकाशित झाली पण त्यानंतर त्यांना कुठंच प्रसिद्धी त्या कादंबरीला भेटली नाही त्या कादंबरीबद्दल समीक्षाही जास्त प्रमाणात झाली नाही असं त्यांचं मत आहे कादंबरी आल्यानंतर वाचकांसाठी हे पुस्तक चांगलं आहे का वाईट आहे हे ठरवणारं काही सदर काही लेख वर्धमानपत्रकात येत असतात पण या कादंबरीला मनावर तेवढा मान अशी त्यांची तक्रार आहे कारण ही कादंबरी एवढी चांगली आहे असून तिला सरस्वती पुरस्कार मिळून सुद्धा महाराष्ट्रामध्ये गे, तिची नोंद घेत घेतली गेली नाही त्यामुळे त्यांची एक छोटीशी खंत आहे की हे असं व्हायला नाही पाहिजे होतं अक्करमाशी हे त्यांचं आत्मचरित्र आहे डॉक्टर शरण कुमार भरपूर पुस्तक आहेत दलित साहित्यामध्ये त्यांचं एक महत्वाचं योगदान आहे काही त्यांचे काव्य आहेत काही लेख ही महत्वाचे प्रसिद्ध आहेत त्यांची आक्रमशी हे पुस्तक इंग्लिशमध्ये प्रसिद्ध आहे तमिळमध्ये प्रसिद्ध आहे भारतीय काही भाषांमध्ये या पुस्तकाचं रूपांतर करून वेगवेगळ्या भाषेमध्ये हे पुस्तक प्र प्रकाशित झालेलं आहे आणि आत्ता सनातन या त्यांच्या कादंबरीला सरस्वती सलमान भेटलेला आहे असे चांगलं म्हणजे लेखनी चांगल्या पद्धतीने असणारे शिरण कुमार निंबाळे लेखक आहेत आता आपण त्यांच्यावर एक वेगळंच एक व्हिडिओ लेक्चर घेऊया की जेणेकरून एवढ्या मोठ्या लेखकासाठी एक दोन मिनिटाचं सांगणं पुरेस नाही यांची भरपूर पुस्तकं आहेत जावा का मोठा आहे साहित्यामध्ये त्यांचं योगदान चांगलं आहे त्यामुळे यांच्या पुस्तकांविषयी आपण काही माहिती पाहूया आणि या संदर्भात एक वेगळाच व्हिडिओ बनवूया आता सरस्वती सन्मान आपण पाहूया दिल्लीच्या के के बिर्ला कडून हा पुरस्कार दिला जातो देशातल्या बावीस भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो देशामध्ये ज्या आपल्या राज्यघटनेमध्ये परिशिष्ट आठमध्ये ज्या भाषा आहेत बावीस त्या संदर्भात हा पुरस्कार दिला जातो आणि या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की पंधरा लाख रुपये प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह हा पुरस्कार दिला जातो जो संविधानामध्ये बावीस भाषा आहेत त्या संदर्भात दिला जातो आणि या बावीस भाषांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य जर वर्षी प्रकाशित होत असतं त्या प्रकाशित साहित्याला हा पुरस्कार दिला जातो याआधी महाराष्ट्रातील एकोणीशे त्र्याण्णवमध्ये विजय तेंडुलकर आणि दोन हजार दोनमध्ये महेश एसकुंचवार यांना हा पुरस्कार भेटलेला आहे विजय तेंडुलकर हे महत्वाचे नाटककार आहेत त्यांचं सकाराम बायंडर हे गाजलेलं नाटक आहे गाजले त्याच पद्धतीनं महेश कुंटवाळ सुद्धा महत्त्वाचे लेखक आहेत त्यांचे काही नाटक आहेत काही कादंबरे आहेत त्यांनाही हा सरस्वती सन्मान मिळाला होता के के बिर्ला फाउंडेशन दिल्लीचा दिल दिल आहे आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की के के बिर्ला फाउंडेशनकडून अजून एक पुरस्कार दिला जातो त्या पुरस्काराचं नाव काय आहे जसं सरस्वती सलमान आहे तसा दुसराही पुरस्कार दिला जातो के के बिर्ला फाउंडेशनकडून जो एम पी सीनं मागं विचारला होता प्रश्न त्याच पद्धतीनं सरस्वती सलमान हा के के बिर्ला फाउंडेशन दिला जातो आणि अजून एक पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचं नाव हो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा यानंतर आपले पंतप्रधान बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते आणि भारत बांगलादेशमध्ये पाच महत्वाचे हो करार झालेले आहेत याची बातमी आली होती भारत बांगलादेशमध्ये पाच महत्वाचे करार झालेत आपत्कालीन व्यवस्थापन सहकार्य वृद्धी बांगलादेशाची राष्ट्रीय छात्रसेना व भारतीय राष्ट्रीय सेना छात्रसेना म्हणजेच एन सी सी भारताच्या एन सी सी बरोबर बांगलादेशच्या एन सी सीने सुद्धा क सहकार्यासाठी करार केला आहे व्यापारविषयक काही करार झालेले आहेत बांगलादेश भारत डिजिटल सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि उपकरणं पुरवणार आहे यासंदर्भात सुद्धा करार झाला आहे बांगलादेशचे कर्मचारी जे डिजिटल सेवेमध्ये काम करतात त्यांच्यासाठी भारताचा प्रशिक्षण देणार आहे अशा पद्धतीनं पाच महत्वाचे करार झाले आहेत याचबरोबर पश्चिम बंगालमधील न्यूजल पायगुडी आणि ढाका या शहरांना जोडणाऱ्या मिताली एक्सप्रेस या रेल्वेचा प्रारंभ तिसरी रेल्वे जी भारतानं तिथं अर्पण केलेली आहे भारताने जिचं सर्व जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलपमेंट केलेलं आहे हे मिताली एक्सप्रेसचं उद्घाटनसुद्धा पंतप्रधान यांनी केलं आहे आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की पहिल्या दोन ज्या एक्सप्रेस आहेत त्यांची नावं सांगा सध्या भारत बांगलादेशचे मैत्री करार सगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आहे आत्ता बांगलादेशच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानपासून ज्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली त्यावेळेस ते आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि इंदिरा गांधी यांनी त्यावेळेसचे जे एअर मार्श हे चीफ मार्शल होते त्यांच्यासोबत एक बैठक घेतल्याने विचारलं की कसं आहे तर ते म्हणले की आपल्याला ह्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल हस्तक्षेप करून आपण बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो कारण बांगलादेश स्थलांतरित भारतामध्ये जास्त येत होते पाकिस्ताननेही भारत बांगलादेशला मदत करते म्हणून बांगलादेश ला हल्ला करण्याऐवजी भारतावरच हल्ला केला मग भारतानं त्यांच्याबरोबर युद्ध पुकारला आणि अशा युद्धामध्ये आपण पाकिस्तानच्या सैन्यांना आणि अधिकाऱ्यांना शरणागती पथ लावली आणि आपण बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून इंदिरा गांधींचा सर्वात मोठा मोठा वाट आहे की बांगलादेश निर्मितीसाठी म्हणून बांगलादेश नेहमीच आपल्याबरोबर मैत्रीपूर्ववर राहिलेला आहे आणि या आता शेख हसीना यांचे वडील आहेत हे त्या काळी पंतप्रधान चे तिथे उमेदवार होते त्यांना ते पंतप्रधान पद नाकारल्यामुळं तिथं ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं त्यावेळेस त्यांना तिथं अटक करण्यात आली आणि यामुळेच बांगलादेश वेगळा झाला कारण त्यांना बहुमत असूनसुद्धा बांगलादेशमध्ये रहिवासी होते त्यांना तिथं प पाकिस्तानचं पद नाकारलं होतं ॲक्च्युली पाकिस्तान पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असं आपुलं फाळणी झाली होती पूर्व पाकिस्तानमध्ये आत्ताचा बांगलादेश पश्चिम पाकिस्तानमध्ये आत्ताचा असणारा पाकिस्तान या फाळणीमध्ये पश्चिम पाकिस्तान हा नेहमीच पूर्व पाकिस्तानवर एक हुकुमशाही पद्धतीने राज्य करत राहिला ह्या बांगलादेशचे जे रेहमान म्हणून आहेत बांगला शेख हसीना यांचे वडील मुजाबीर रहमान यांचं तिथं निवडणुकीमध्ये यांच्या पक्षाला जास्त बहुमत मिळून सुद्धा त्यांना पंतप्रधान पंत नाकारलं होतं आणि त्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली आणि याचेच फलित म्हणून बांगलादेशवर त्यांनी पाकि जो आत्ता पश्चिम पाकिस्तान आहेत तिथल्या काही जे हे होते राजकीय पक्षाचे मेन नेते किंवा अधिकारी असतील किंवा सैन्यवाल यांनी तिथं हल्ले केले आणि यामुळंच तिथल्या बांगलादेशी नागरिकांनी जो उठाव केला त्यामधूनच बांगलादेशची निर्मिती झाली एकोणीसशे एकाहत्तरला बांगलादेश फॉर्म झाला एकोणीसशे दोन हजार सॉरी दोन हजार एकवीस आता पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आपले पंतप्रधान गेले होते त्यावेळेस पंतप्रधानांनी ते जे मुजाबीर रहमान आहेत यांना भारतातर्फे एक पुरस्कारही दिला त्या पुरस्काराचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ज्यावे ह्या शेख हसीन आहेत या भारताबद्दल नेहमीच सद्भावनापूर्वक त्यांचं वर्तन राहिलेलं आहे आणि भारत ही त्यांना मदतीच्या भूमिकेत राहिलेला आहे हे सर्वात महत्वाचं आहे भारत बांगलादेशमध्ये पाच करार झाले आहेत पंतप्रधानांचा दौरा यू पी एस सीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ह्या असतात या संदर्भात अभ्यास करावा लागतो आणि एम पी एस सीमध्ये कोणकोणते करार आहेत कोणती रेल्वे आहे काय आहे संदर्भात आपल्याला माहिती ठेवावी लागते स्वातंत्र्यानंतरचा भारत एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेमध्ये काही अभ्यासक्रम आहे यामध्ये बांगलादेश मुक्तीसंग्रामसुद्धा आपल्याला आहे आता आरोग्याच्या दृष्टीने बातम्या तर डब्ल्यू एच ओने एक रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये त्यांचा पब्लिश झालेला आहे की त्यांना सांगितलं होतं की, की, की करोना चायनामधून आला का आणखी कुठून आला यासंदर्भात त्यांना रिपोर्ट बनवण्यास सांगितलं होतं की अहवाल देण्यास सांगितलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की लॅबमधून नव्हे तर प्राण्यांच्या मधूनच करोनाचा संसर्ग झालेला आहे काहींचं मत होतं की यू वुहानमधील लॅबमधून करोना जगभर पसरला पण डब्ल्यू एच ओनं सांगितलं की हा लॅबमधून नाही तर प्राण्यांच्या करोना प्राण्यांच्यामधून करोनाचा संसर्ग झालेला आहे चीनच्या आव्हानमधील प्रयोगशाळेतून नव्हे तर वटवागळे किंवा प्राण्यांच्या गोठवलेल्या मांसातून करोना पसरल्याच्या शक्यतेवर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ आपल्या आव्हाला शिक्कामोर्तब केलं आहे वटवागळे असतील काही मांजरे असतील किंवा हे खवले मांजर असेल पेंगोलियन आपण ज्याला म्हणतो ज्याची तस्करी होते मांसासाठी किंवा त्याच्या खवल्या असतात ना त्या शरीरासाठी आणि ह्यामधूनच करोना पसरल्याचं डब्ल्यू एच ओ सांगितलं आहे वटवागळ आणि खवले मांजर त्यावेळेस भरपूर प्रमाणात चर्चेत आलं होतं यामध्ये आपल्याला असं पाहावं लागतं की हे प्राणी कोणत्या पर्यावरण ॲक्टच्या खाली येतात किंवा यांच्यावर बंदी आहे का किंवा हे प्राणी तस्करी होत असतील तर यांच्यावर निर्बंध आहेत का खवले मांजर तस्करी जास्त प्रमाणात होती चायनामध्ये म्हणून खौले मांजरी चर्चेत होतं त्यामुळे सुद्धा युद्ध रोग पसरला असं मानलं गेलं होतं आणि वटवागळांची मुळे सुद्धा रोग पसरला असं आता डब्ल्यू एच ओनच सांगितलेलं आहे वुहानमध्ये नाही त्यामुळे चायनावरचा ठपका आता दूर झालेला आहे यानंतर जयपूर शहरावर धुळीचे वादळ आले होते आणि तापमानात घट झाली होती अशी बातम्या तर आपल्याला जयपूर शहर हे गुलाबीर शहर म्हणून आपण त्याची ओळख आहे जयपूर शहरालाच आता युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान भेटलेलं आहे त्यामुळे जयपूर शहराबद्दल आपल्याला माहिती हवी कारण जयपूर शहर ऐतिहासिक सुद्धा महत्वाचं आहे राजस्थानमध्ये आहे तिथले गड किल्ले फेमस आहेत आणि यांचा समावेश आता युनेस्कोमध्येही झालेला आहे मग आणि भौगोलिकदृष्ट्या आपल्याला पाहायचं म्हणलं तर तापमानामध्ये घट कशामुळे होते धूळ वाढते मग क्लायमेट चेंजचा इफेक्ट काय आहे का धुळीचे जे छोटे कण असते ते धुळीची वादळं कधी तयार होतात नॉर्वेस्टर काय असतं कालबैसाखी काय असतं किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे कधी वाहते पश्चिमेकडून पूर्वेकडे कधी वाहते या सामानसरीवर काही परिणाम होतो का ह्या धुळीच्या वादळांमुळे प्रकाशमान कमी होतं या प्रकाशमान कमी झाल्यामुळे वाहतुकीवर काय परिणाम होतो हे आपल्याला पाहावं लागतं कारण सध्या प्रदूषण ही मोठ संकल्पना आहे क्लायमेट चेंज ही सध्या गाजत आहे त्यामुळे याचा परिणाम आपल्या मानवी जीवनावर काय होतो हे महत्वाचं आहे आता धुळीच्या वादळ्यामुळे प्रकाशमान कमी होतं प्रकाशमान कमी झाल्यामुळे ऍक्सिडेंट जास्त होतात प्रकाशमान कमी असले तर अंधार जास्त पद्धतीनं होतो मग दिवसाचं जास्त न दिसल्यामुळे याचा आपल्या कार्यशैलीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि हेच धुलीकण पावसाचे ढग तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात त्याला माणसं सीड क्लाउड्स सीड क्लाउड्स निर्मिन निर्मिती करण्यासाठी म्हणजे ह्या आपण म्हणतो एखादं बीज उजा उगवतो तसं सीड म्हणतो तसं हे हे सी एखादा पाण्याचा थेंब त्या सीड्स म्हणून त्या प धुलीकणाभोवती तयार होतो आणि तो डग निर्मितीसाठी उपयोग करत ठरतो म्हणून सीड्स याला म्हणलं जातं त्यामुळं धुईची वादळं ही काही प्रमाणात उपयोगीसुद्धा असतात आणि काही प्रमाणात हानिकारक सुद्धा असतात सगळ्यात जास्त हे हानिकारक असतात त्यामुळं धुईच्या वादळांचं आपल्या श्वसन प्रक्रियेवर सुद्धा परिणाम होत असतो जयपूर शहरावर धुईचं वादळ अशी जर बातमी आपल्याला पाहायची असेल तर भौगोलिक दृष्टी पाहावी लागते ते ऐतिहासिक संदर्भ सुद्धा असतात अशा पद्धतीने जर आपण बातमी पाहिली तर युपीएससी मध्ये काही प्रश्न येतात काही चित्र येतात याच्या खालच्या लाईन्स असतात त्यावर युपीएससी पूर्व परीक्षेत प्रश्न विचारते आणि एमपीएससी पी एस सी सुद्धा ह्या चित्रावरून प्रश्न विचारू शकते हिंदू पेपरमध्ये किंवा सकाळ लोकसत्ता यामधील चित्रावरून सुद्धा आपल्या परीक्षेतील प्रश्न सुटू शकतात यानंतर एकतीस मार्च रोजी पॅन आणि आधार कार्ड संलग्न करण्याचा अखेरचा दिवस आहे अन्यथा एक हजार रुपये दंड आहे सरकारनं आधार आणि पॅन लिंकेज प्रोग्राम राबवला हो आहे यामध्ये आता एकतीस मार्चपर्यंत करायचे आणि एक हजार रुपये त्याला दंड असणार आहे एकोणीसशे एकोणसत्तर नंतर हाँगकाँगमध्ये प्रथमच ऑस्करचे प्रसारण होणार नाही सध्या ऑस्करचे प्रसारण होत असताना विविध देशामध्ये दाखवलं जातं पण आता हाँगकाँगमध्ये दाखवणार नाही त्याचं कारण काय तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षातर्फे लाईव्ह प्रसारणावर आता बंदी घातलेली आहे हाँगकाँगमध्ये सध्या चीनचं जे राज्य आहे त्याला हाँगकाँग हा लोकशाही देश आहे पण चीनने त्यांच्यावर आक्रमण केलं आहे ब्रिटननं ज्यावेळेस हाँगकाँग चीनला हस्तांतरित केलं त्यावेळी तिथं लोकशाही राहील असं सा सांगितलं होतं पण चीन आता तिथं एखादी शाही निर्माण करत आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं तिथं बंदी घातलेली आहे की तिथं आता ऑस्करचं लाईव्ह प्रदर्शन होणार नाही व्हॉट्सअपला टक्कर देणारे केंद्र सरकारकडून संदेश ॲप लाँच केलेलं आहे संदेश ॲप कशाबद्दल आहे असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो तर संदेश ॲप हे व्हॉट्सअप ज्यावेळेस बंद म्हणजे व्हॉट्सअपबद्दल आता काही तक्रारी आलेल्या आहेत व्हॉट्सअपचा डाटा लिकेज झालेला आहे किंवा व्हॉट्सअपवर काही प्रमाणात व्हॉट्सअपची जी काही माहिती आहे ती बाहेर होते किंवा डाटा विक्री होतोय किंवा डाटा लिकेज होतोय किंवा हॅक है, हॅकर्सने त्याचा डाटा चोरलेला आहे आपली वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जात असते ह्याला टक्कर देण्यासाठी एक सुदेशी ॲप असावं म्हणून आता केंद्र सरकारनं संदेश ॲप लाँच केलेला आहे लक्षात असू द्या संदेश ॲप केंद्र सरकारनं लॉन्च केले व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी म्हणजे व्हॉट्सअप सारखंच ॲप असणार आहे यानंतर हिंदूमध्ये एक गोरामेराबेटाचं चित्र आलं होतं आणि या चित्रामध्ये गोरामिरामेट गोरामेराबेट दाखवलं होतं आणि ही चर्चेत ह्याच्यासाठी होतं की आता पश्चिम बंगालचं इलेक्शन सुरू आहे त्या इलेक्शनमध्ये या बेटावरील लोकांना मतदानासाठी आता पाण्यातून जा करावी लागणार आहे पण इलेक्शन आल्यावरच हो या बेटांवरील लोकांना फक्त ने लागलं जातं नंतरही पाऊस पडला समुद्राची पातळी वाढली तर या बेटावरील लोकांचं जीवनमान एकदम हालाकेचं बनवून जातं हे त्यामुळे चर्चेत आल्यामुळं हे मॅपिंगसाठी तुम्हाला यू पी एस सीला येऊ शकतो किंवा एम पी एस सीला विचारू शकतो की गोरा बेट कोणत्या राज्यामध्ये तर गोरा बेट हे चोवीस परगणा जिल्ह्यात पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन जो एरिया आहे बंगालचा उपसागर यामध्ये ते येतं आता याच्या शेजारीच बघा नयाघर आईसलँड सुद्धा आहे आणि सागर आईसलँड सुद्धा आहे आता गोरामेर आईसलँड महत्वाचे यासाठी आहे की हे सुंदरबन शेजारी आहे सुंदरबन सध्या युनेस्कोच्या हेरिटेज साईटमध्ये सुद्धा आहे आणि नॅचरल हेरिटेज साईट त्याला दर्जा आहे सुंदरबन आईसलँडमध्ये सध्या वाघांची संख्या सुद्धा वाढत आहे हे आईसलँड ज्यावेळेस सुनामी येते त्यावेळेस पाण्याखाली जातात मग काय असल्याने नवीन निर्माण सुद्धा होतात नष्ट सुद्धा होतात आणि पश्चिम बंगालच्या शेजारी असल्यामुळं याचं महत्व आहे तर गोरामेरा कुठं आहे असं विचारलं तर ते पश्चिम बंगालमध्ये आहे बंगालच्या उपसागरामध्ये येतं यानंतर तिस्ता नदी करार भारत आणि बांगलादेश चर्चा सुरू होती पंतप्रधान बांगलादेशच्या दौरा असल्यामुळं तिस्ता नदीचा वाद आपला आणि त्यांचा पहिल्यापासून सुरू आहे याचं कारण तिस्ता नदी ही त्यांच्यासाठी एक जीवनदायी नदी आहे पण ही तिस्ता नदी सिक्कीममध्ये उगम पाहून भारतातून जाते आणि आपण त्याच्यावर धरण बांधलं तर त्यांच्या तिकडे दुष्काळच पडेल ना म्हणून हीच चर्चा होती तर आपल्याला महत्वाचं काय किस्ता नदीचं मॅपिंग कसं करायचं तर तिस्ता नदी कुणाची उपनदी आहे तर ब्रह्मपुत्रीची कुटुगमप पावते हे आपल्याला माहीत पाहिजे तिस्ता नदी कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते हे सुद्धा महत्वाचं आहे आणि तिस्ता नदी भारत बांगलादेशच्या बॉर्डरवर हो असेल आणि ती बांगलादेशामध्ये जर प्रवेश करत असेल तर बांगलादेशला पाण्याचा हक्क राहतो आणि तो पाण्याचा हक्क जर आपण धरण बांधलं तर तिकडं पाणी फार कमी प्रमाणात जाईल आणि तिथल्या लोकांना मग कदाचित त्यांचं जीवनच त्या नदीवर अवलंबून असल्यामुळं हो, शेती करणे किंवा मासेमारी करणे किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू शकते म्हणून तिस्ता नदी आणि एकवीस नद्या यांच्या जलवाटपाचा करार आता चर्चेत आला होता म्हणून तिस्ता नदीचं मॅपिंग महत्वाचे आहे यासोबत गंगा नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी यांच्या उपनद्या सुद्धा महत्वाची आहेत गंगा नदीची उपनदी यमुना यमुनीच्या उपनद्या चंबळ सिंध बेटवा केन आहेत सोन ही गंग गंगेलाही गंगाई आणि यमुना संगमानंतर मिळणारी उपनदी आहे गंगा ही ज्यावेळेस ब्रह्मपुत्राला मिळते त्यावेळेस तिचं नाव पद्मा होतं आणि पुढे ती मेघना म्हणून जाते तर ते लक्षात ठेवा कसं होतं कोलकाता हे हुगळी नदीच्या काठी आहे तर हुगळी नदी कुणाची उपनदी आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नदी कोणत्या शहरावर सुबर आहे लोहित आहे देहांग दिबांग आहेत ह्या ब्रह्मपुत्राच्या उपनद्या आहेत त्यामुळे जे आपण म्हणतो ना मॅपिंग हे महत्वाचं असतं परीक्षेमध्ये यू पी सी विचारू शकते तिस्ता नदी कुणाची उपनदी आहे कारण नॉर्थ ईस्टच्या ज्या नद्या आहेत त्याच्यावर आपलं लक्ष नसताना तिथे भरपूर नद्या आहेत पर्वत आहेत काही जास्त पावसाचे प्रदेशाचे आहेत याच्यावर आपल्याला मॅपिंग येऊ शकतं ते लक्षात असू द्या यानंतर पोंगडॅम वेटलँडबद्दल हिमाचल प्रदेशची एक बातमी आली होती पोंगडॅम वेटलँड आहे पोंगडॅम जे डॅम आहे पोंगडॅम हिमाचल प्रदेशमध्ये तिथे स्थलांतरित पक्षी मृत्यूमुखी पडले होते कारण इव्हेन फ्लू बर्ड फ्लूचाच एक प्रकार एन फ्लू आहे -E जेणेकरून जो पक्ष्यांमार्फत पसरतो आणि ह्या पक्ष्यांचा मृत्यू एविन फ्लूमध्ये झाला आहे एच फाय एन नाईन हा त्याचा व्हायरस आहे इन्फ्लुएन्झा ए टाईपचा व्हायरस आहे आणि ह्या व्हायरसमुळे बर्ड फ्लू आला होता आता हा सुद्धा फ्लू होऊ शकतो कारण पक्ष्यांच्या संपर्कात जर माणसं आली तर ते होऊ शकतो आता आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये किंवा काही राज्यामध्ये आता बर्ड फ्लू आला होता तर आपण पोल्ट्री फार्मवरच्या सर्वच कोंबड्या नष्ट करण्याचं धोरण अवलंबलं होतं आणि त्यांना मदत देणार होतो कारण बर्ड फ्लू जर वाढला तर कित्येक प्राणी पक्षी यांना जर रोग व्हायला लागले तर माणसाच्या जीवनाला सुद्धा हे रोग होऊ शकतात म्हणून आपण ते नष्ट करतो त्याच पद्धतीनं बर्ड फ्लू काही राज्यामध्ये आल्यानंतर तिथल्या कुक्कुटपालनाच्या ज्या कोंबड्या असतील किंवा काही पक्षी असतील हे नष्ट केले होते आणि यांची चाचणी सुद्धा या इकडे पाठवली होती जे व्हायरसची आपले म्हणते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी चेक केले की हे बर्ड फ्लू आहे का एविन फ्लू आहे का म्हणून पोंगड्यामध्ये वेटल्या नाही तिथे ज्यावेळेस डॅमच्या शेजारी ज्यावेळेस जिथं काही स्थलांतरित पक्षी मिले त्यावेळेस एव्हियन फ्लू मुळे मृत्यू झाला असं सा सांगितलं आणि यामुळे काय होतं जे स्थानिक पक्षी आहेत किंवा कुकडूपालांच्या कोंबड्यात यांना सुद्धा हा रोग होऊन त्याही मरू शकतात आणि रोगाची तीव्रता वाढू शकते जसं आत्ता आपण पाहतो की कोरोना व्हायरस कित्येक सेकंड वेवज मध्ये रोग जोरात पसर चाललाय तसा हा पसरला असता म्हणून आता ज्यावेळेस महाराष्ट्रात किंवा इतर राज्यामध्ये बर्ड फ्लू आला होता त्यावेळेस त्या कोंबड्या नष्ट केल्या हे लक्षात असू द्या अशा बातम्यांची जर आपण लिंकेज करत राहिलो तर आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि आपला वेळ ही वाचतो सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा पोंगड्या हिमाचल प्रदेशमध्ये एव्हियन फ्लू हा मुळे होणारा रोग आहे इन्फ्लुएन्झा ए यानंतर क्रीडा गाड्यामो पाहणार आहे ओलियन्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटन बॅडमिंटन पटू आहे सायना नेहवाल तिला उपांत्य फेरीतच पराभवाला सामोरे जावं लागलं आहे आता ते या स्पर्धेतून बाहेर पडलेली आहे यानंतर फ्रान्स जर्मनी इटली स्पेन फिफा विश्वचषक आहे दोन हजार बावीसला ला कतार मध्ये यासाठी पात्र ठरलेले आहेत या अगोदरचा कुठे झालेला आहे तर रशियामध्ये झालाय दोन हजार अठराला जर चार वर्षांनी जो फुटबॉलचा वर्ल्ड कप होतो त्यामध्ये पात्रता फेरी होते आणि या पात्रता फेरीमध्ये फ्रान्स जर्मनी क्लिस्पेन स्पेन हे पात्र ठरलेले आहेत आता दोन हजार बावीसला कतार म्हणजे फिफा विश्वचषक फुटबॉलचा होणार आहे यानंतर विजयवीर सिंधू आणि तेजस्विनी सावंत यांच्याबद्दल एक क्रीडा जगतात घडामोडी होती विजयवीर सिंधू आणि तेजस्विनी सावंत या युवा नेमबाजांनी आय एस एस एफ या, या विश्व नेमबाजी स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आणि पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र मिश्रसांगिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं सी प्रश्नची होऊ शकते किती मीटर रेंजमध्ये तर पंचवीस मीटर ही रेंज होती आणि यामध्ये सुवर्णपदक मिळाले मिश्र प्रकारात विजयवीर सिंधू आणि तेजस्वी सावंत तेजस्विनी सावंत ही महाराष्ट्राची आहे हे लक्षात असू द्या अन्य नेमबाजीमध्ये तिचं हे आहे की क्रीडा प्रकारात ती खेळत असते फाय पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तुल मिश्र ह्याच्यामध्ये तेजस्विनी सावंत नेमबाज राहीसर नोबत सुद्धा महाराष्ट्राची नेमबाज आहे हे लक्षात असू द्या विजयवीर सिंधू आणि तेजस्विनी सावंत थँक यू अशा पद्धतीनं आपण चालू घडामोडी पाहिल्या तुम्ही लोकमान्यसोबत जोडलेलं राहा आपल्या चालू घडामोडीचा अभ्यास आणखीन काही अभ्यास करण्यासाठी तुम्ही हा या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपेरिचितांना फॉरवर्ड करा जेणेकरून आत्ता आपला अभ्यास कोरोनामध्ये जे न्यूजपेपर असतील किंवा तुम्ही गावाकडे असेल तर अभ्यास होण्यामध्ये मदत करण्यासाठी लोकमान्य तुमच्यासोबत राहील थँक्यू थँक्यू व्हेरी मच